दास सुनील म्हणून पाठवले तिथं आम्हाला कोणत्या वर्षी सर 7 मध्ये का नंबर होता सर 9 हा 9 मध्ये मला कष्ट भेटायला मला कानाजी सर तिथं एक्सप्लेन करत होते मराठी पाळेकर सर सांगितलं कन्नडा एक्सप्लेन करत होते मला गुरुजी म्हटलं तर बोलायचं तर कानाजी सर म्हणजे आम्हाला तिथं कसं करावं कसं एक्सप्लेन करावं आता त्यांच्याबरोबर आम्ही होतो आम्हाला सांगत होते मग त्या दिवशी मी निर्धार केला आपण काय करायचं सगळं पिकाला चालू करायचं आपल्या शेतामध्ये पहिला हे विचार करून आपल्या शेतामध्ये जास्त माझ्या घरासमोर झाड आहे प्रत्येक झाडाला मल्सिंग केलो आणि गाया कसं आपल्या देशी गाया वातावरणात मला पाळेकर गुरुजीने मला शिकून दिले आणि ह्याच्यापूर्वी मी तिथं शिकून येऊन माझी स्टार्ट केलो माझी स्टुडंट होतो माझ्या शाळामध्ये स्वदेशी नेता राजू दीक्षित होते राजू दीक्षित स्वदेशी वस्तो कोणतं देशाचं वस्तो कोणतं आपलं गाय कसं वाचवण्याचं म्हणून राजू दीक्षित कोकळा कोकळा त्याच्याबद्दल त्यांना आमच्या गावामध्ये 5 वेळा आलते राजू दीक्षित भाई मला सांगितले की तमसा पेप्सी कोला म्हटलं तर टॉयलेट क्लिनर आहे म्हणून मला राजूभाई सांगितले ते मी स्टुडंट असताना अहो असं एवढं आम्हाला माहित नव्हतं की हे पॉइजन आहे तमसा पेप्सी कोला आमचा पैसा सगळा बाहेर देशाला चाललंय आम्ही विचार करून काय केलं माहित आहे का मला राजू दीक्षितचा एक्सप्लेन्स होता पुढं ते डेथ पण होले राजू दीक्षितचा आणि नंतर न आम्ही त्यांचं राजूभाईचं फॉलो केलं होतो आमच्या शेतामध्ये संपूर्ण सगळ्या फळांचे झाडं लावायला चालू केलो नारळ आता बघा तुम्ही डॉक्टरी तुम्हाला काय तर आराम चुकला तर काय सांगताय माहित आहे का तुम्हाला पेप्सी थम्सअप कोकोकोला कुठलं पण पिऊ नको सांगत नाही तुम्हाला काय सांगताय अहो तुम्हाला काय पण दकिना म्हणतात नारळाचं पाणी प्या दकिना नाही म्हणून डॉक्टर सांगताय ते नाळाचं कुठे ते आपलं शेतकरी आपण जातो कुटुंबात टिकतो अजून जात मी शेतकरी पिकलेला वस्तू आता डॉक्टर म्हणताय पेशंट मरते म्हणतो तुम्ही नाळाचं पाणी कुठं कुटुंबात टिकते आपला शेतकरी पिकलेल तेच कंपनीवाल्या टॉयलेट क्लिनर कुठं एसी मध्ये येतो इतक्या कंपनी पॅकिंग करून म्हणजे आपल्या शेतकऱ्याला एवढं पण हे डिमांड नाही आहे असं म्हणून असं राजू दीक्षितचं बाईचं आम्ही ऐकत जाऊन आम्ही आमच्या घरामध्ये काय केलो सगळे भाजीपाला पिकायला चालू केलो आता 7 वर्ष झालं सगळे भाजीपाला पिकतो आणि योगासन क्लास डेली बघा शेतामध्ये आम्ही मी एक सांगतो आपल्या देश राखणारे मिलिटरी मध्ये आहेत देश त्यांना आहेत म्हणून आपला देश चांगला आहे त्यांना पैशासाठी राबत नाही देशासाठी राबतात आपण आपल्या इथले शेतकरी काय करावं आपण शेतासाठी विषय बघा आपल्या भारतामध्ये 1-4 मिनिटाला कॅन्सर होऊन मरा लागल्यात त्याच्याबद्दल कुणाला तर विचार आहे का भारतामध्ये 400 इडी आपल्या विश्वमध्ये 400 लोक मिळतात भारतामध्ये 100 लोक मरा लागतात कॅन्सर असं व्हायला लागलं म्हणून आम्हाला माहित झालं की असं रोग आल्यानंतर बघा आता पंजाबमध्ये पेस्टिसाइड जास्त स्प्रे करतात कॅन्सर ट्रेन झाले कॅन्सर हॉस्पिटल झाले सगळं झाले आम्ही असं सगळं चेंज करत आलो आपल्या शेतामध्येच काय केलो सगळे भाजीपाला विवाह चालू केलो सगळे आम्ही ऑर्गॅनिक फूड केलो आणि मला स्वामीजी म्हणा ऐकलं स्वामीजी पण बोलवलं म्हणतो माझ्या घर वाचतो दाखाला स्वामीजी म्हटलंय ते टेरकेस काढून इकडे टेरकेस करा बरं एक तुम्ही टेरकेस करा म्हणताना बाबा होते माझे ते मालकाला त्यांना वाचण्यास शक्य नाही घर चेंज करा तुम्ही बरं बिल्डिंग अनेक करा म्हटलंय अनेक टेरकेस काढून घर पण बांधलो सगळं पण बांधलो वास्तव पण कुठं चेंज नाही झाला एक योगा आणि एक आम्ही नैसर्गिक झिरो बजेटचा काय आपण गायांचं जीवमृत जीवमृत टाकून केलो बघा आमच्या घरामध्ये त्यापासून स्टार्ट केलो 1 रुपया आज हॉस्पिटल खर्च काय पण नाही अजिबात कुणाल पण हॉस्पिटल जात नाही कारण आपण खाल्लेला आहार आहे ना चांगला आहे आणि नेक्स्ट तसंच काड्या सरला पण माझ्या शेताला एकदा बोलून घेतलं आलते मला येऊन सांगून म्हटलंय का आमच्या बाजू काड्या सर आलं तर ना आम्ही अजून लई वर गेले असतो आणि मै योगा मी एकला शिकला म्हणून मला एवढंच लाभ नाही होणे म्हणून आमच्या गावामध्ये एक टीम तयार होते डॉक्टर लोक होते आम्ही 7 जून योगा तयार केलो आज कम से कम एक 10-12 जगात योगा क्लास होते आता 1000 लोक योगा क्लास चालू आहेत आम्ही आमच्या जवळ डॉक्टर आहेत आम्ही डॉक्टर जातो प्रत्येक खेड्यामध्ये गावा लोकांना जाऊन सांगतो की योगा करा ऑर्गॅनिक खावा असं चांगलं राहावं म्हणजे जे डॉक्टरला येत म्हणतात सगळे लोक येतात स्वतः डॉक्टरचा ऑर्गॅनिक फूड खात्यात असं करून आम्ही चांगलं सगळं योगा आणि ऑर्गॅनिक फूड आणि माझ्या शेतामध्ये मी लखपती शेती म्हणून गेल्या वर्षी भाजीपालाचं केलं महिन्याला 1 लाख रुपये कमवड कॅपॅसिटी होतं माझं खेडा गाव आहे तिथं ऑर्गॅनिकचं अजून नॉलेज नाही आहे तेच माझ्या बेंगळूरच्या सिटीच्या माझ्या सिटीच्या गाव बाजूला तर ना त्याला एवढं डिमांड झालं असतं की भाजीपाला एवढं डिमांड मी स्वतः भाजीपाला करून होम डिलेव्हरी देऊन सगळ्यांना पण गुळ पण मी पिकतो शेतामध्ये गुळ घरी घरी नेऊन दिलो सगळ्यांच्या घरी 1 वर्ष अगोदर गेल्या वर्ष भाजीपाला दिलो
हे वर्ष काय केलं भाजीपाला भवाने माझी बिझनेस किंवा असं काम करू नको घरी देण्याचं, आपल्याला भरपूर देवाण दिलाय म्हणून आम्ही काय केलं भाजीपाला स्टार्ट केलो, लोकांना कसं 5 रुपये 2 पेंड्या पाहिजे म्हणून बाहेर इतक्या तर काही टाकून मी जागत तसं करायला पाहिजे नको म्हणून भाजीपाला बंद केलो. आपल्याला घरला काय लागते सगळं तुलो आणि आमच्या शेतामध्ये सगळं पण पिकाल चालू केलं. आम्हाला बोलत घ्यायचं जास्त टाइम लागते नको आता संपवत असंच करत आणि सगळे पण कंपल्सरी पाणी मी कधी पण पाणी मी फिल्टर पाणी पियत नाही वर्षापासून 1 लिटर पाणी पण पियत नाही. 1 लिटर पाणी तयार बोला फिल्टर पाणी 2 लिटर पाणी वेस्ट होत आहे ते पाणी वाचण्याचं काम करायला पाहिजे. आपण प्लास्टिक मध्ये पाणी अजिबात प्यायला नाही पाहिजे सगळे पण प्लास्टिक किती प्लास्टिक युज करायला हवं सगळं प्लास्टिक झाड प्लास्टिक पाणी प्लास्टिक प्रत्येक प्लास्टिक आहे प्लास्टिक बंद करा. आपल्या देशाचे आता राजू दीक्षित बोलाल मातीचं गाड्यामध्ये आम्ही आमच्या घरामध्ये मातीच्या गाड्यामध्ये स्वयंपाक चालू आहे अजिबात अल्युमिनियम कुकर जर्मनमध्ये आम्ही वापरत नाही स्टील वापरू शकतो मातीच्या ह्याच्यामध्ये आमच्या घरामध्ये सगळे स्वयंपाक चालू आहेत. मातीच्या ह्याच्यामध्ये कशाला खायला म्हटलं 90% विटॅमिन त्याच्यामध्ये आपल्याला भेटत ते कुकर मधले बरे 70% विटॅमिन भेटत नाही. कुकर बंद करा स्लो पॉइजन आहे कुकर यासाठीच कुकर बंद करा. एवढा बोलू ना मी समाप्ती करतो असं सगळे फील करतो आणि याच्याबद्दल जास्त डिस्कस करू शकतो.